हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणो चॅनल मध्ये। आज बाईट्स विथ प्रणो मध्ये आपण अगदी अमेझिंग असा रबडी मालपुआ बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे 1 कप इतका मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण 1/2 कप इतका रवा टाकणार आहोत। इथे आपण मीडियम आकाराचा रवा घेतलाय, तुमच्याकडे जर बारीक रवा असेल घरी तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता। त्यानंतर हे आपण मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये आपण 1/2 कप इतकं दही टाकणार आहोत। अगदी किंचितसा खवा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। आणि आता आवश्यकतेप्रमाणे दूध टाकून आपल्याला याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे सगळे इंग्रेडियंट्स आपण जे वापरलेले आहेत ते रूम टेम्परेचर मध्ये घेतलेले आहेत। आता आवश्यकतेप्रमाणे थोडं थोडं दूध ऍड करून आपल्याला मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं एकदम रनिंग कन्सिस्टन्सी मध्ये। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं रनिंग कन्सिस्टन्सी मध्ये आपण हे बॅटर तयार करून घेतलंय। आता यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणतः 1 ते 1.5 तास हे बॅटर मस्त असं भिजून द्यायचंय। आता जोपर्यंत आपण बॅटर भिजवायला ठेवलंय तोपर्यंत आपण इथे शुगर सिरप आणि रबडी बनवून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा तर शुगर सिरप बनवूया, त्यासाठी एक पातेलं घेतलंय। पातेल्यामध्ये जर तुम्ही 1/2 ग्लास पाणी घेतलं तर 1/2 ग्लासच साखर घ्यायची। 1/2 ग्लासपेक्षा अगदी थोडीशी कमी साखर तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्याला पूर्ण 1/2 ग्लास पाणी घ्यायचं। म्हणजे एकंदरीत तुम्ही जर 1 ग्लास पाणी घेतलं तर मग 1 ग्लासला थोडीशी कमी इतकी साखर आपल्याला यामध्ये टाकायची आणि ह्या साखरेचा आपल्याला छान असा आता पाक तयार करून घ्यायचा आहे। आपण इथे साधारणतः 1/2 ग्लासाच्या मेजरमेंटनी हे वाला शुगर सिरप बनवणार आहोत। आता यामध्ये आपण वेलची पावडर सुद्धा टाकलेली आहे। छान अशी उकळी आली याला की यामध्ये वेलची पावडर टाकायची, 1-2 वेलचीची सालं सुद्धा टाकायची, त्याने अगदी मस्त फ्लेवर येतो। आपल्याला हा पाक ना थोडासा घट्टसर असा होऊन द्यायचा। आपल्याला एकतारी पाक वगैरे अजिबात बनवायचा नाहीये। ज्या पद्धतीने आपण गुलाबजामला पाक बनवतो ना, अगदी त्या पद्धतीने आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता साखरेचा पाक आपला बनून तयार आहे। आता गॅस घालून घेऊयात आणि हा साखरेचा पाक बाजूला ठेवूयात। तोपर्यंत आता आपण रबडी तयार करून घ्यायची। रबडी तयार करण्यासाठी साधारणतः 1/2 लिटर इतकं दूध आपण इथे घेतलेलं आहे। हे तापवलेलं दूध आहे, त्याच्यामुळे पुन्हा जास्त तापवायची ह्या दुधाला काहीही गरज नाही। आपण फक्त एक बॉईल काढून घेणार आहोत। आता यामध्ये आपण 2 चमचे इतकी साखर टाकायची आहे। दूध थोडंसं गोड झालं पाहिजे। याच्यामध्ये आपण खवासुद्धा ॲड करणार आहोत, त्याच्यामुळे आपण दूध जास्त आटवून घेतलेलं नाही आहे। तुम्ही जर खवा नसेल ॲड करणार तर मात्र तुम्हाला दूध बऱ्यापैकी आटवून घ्यावं लागेल। यामध्ये थोडीशी वेलची पावडरसुद्धा आपण टाकूयात। तुम्हाला ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर रबडी पूर्ण झाल्यावरती तुम्ही यामध्ये ड्रायफ्रुट्ससुद्धा टाकू शकता अगदी भरभरून, पण आपण टाकणार नाही आहे। ज्यांना आवडतात ते टाकू शकतात। आता यामध्ये आपण खवा टाकणार आहोत। साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, त्यामुळे आता यामध्ये आपण खवा टाकतोय। खवासुद्धा आवडीप्रमाणे टाकायचा। आपण इथे साधारणतः 2 मोठे चमचे भरून इतका खवा टाकलेला आहे। रबडी खूप जास्त पातळ वाटली नाही पाहिजे अशा अंदाजाने आपण इथे खवा वापरलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपण शिजून घेऊया। मस्त असं दुधाला एखादा अजून बॉईल येऊ दे, थोडंसं अजून घट्ट होऊ दे दूध आणि मग आपण गॅस बंद करणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर असं दूध तापलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून ठेवलाय आणि आता ही रबडी थोडीशी थंड झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे।
इथे साधारणतः एक तासभर इतका आपण हे बॅटर झाकून ठेवलं होतं आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त घट्टसर बॅटर आता बनलेला आहे. रव्याने दूध अगदी छान असं शोषून घेतलेलं आहे. आपल्याला एक्झॅक्ट ह्या कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर हवा आहे. हे बॅटर खूप जास्त पातळ झाले की मालपोहे चांगले येत नाहीत, त्याच्यामुळे हे बॅटर असं थोडंफार घट्टच लागतं. आता आपण मालपोहे करून घेणार आहोत, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात. तेल छान असं गरम झालं की आता चमच्याच्या साह्याने हे मालपोहे अशा पद्धतीने आपण तेलावरती सोडून घ्यायचेत. ते मस्त असे फुलतात आणि टुमटुमीत फुलून वरती येतात, त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 25 ते 30 सेकंद एका बाजूने मालपोहे मस्त असे शेकले गेले की आपण त्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आता 3-4 वेळा आलटून पलटून हे मालपोहे आपल्याला दोन्ही बाजूने अगदी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. मस्त गोल्डन कलर आला पाहिजे ह्याला की समजायचं मालपोहे आतून मस्त असे शिजले गेलेले आहेत, फ्राय झालेले आहेत. पेशन्स ठेवून आपल्याला मालपोहे फ्राय करावे लागतात कारण की ते आतून अजिबात कच्चे राहता कामा नये, त्यामुळे गॅसचा फ्लेम मिडियम लो करतच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचेत. इथे आता अजून एक घाणा आपण टाकून घेऊयात. आता इथे बऱ्यापैकी मालपोहे आपले तयार झालेले आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा ह्यांना आपण साखरेच्या पाकामध्ये भिजत ठेवूयात आणि मग नंतर बाकीचे मालपोहे बनवून घेऊयात. तोपर्यंत हे मालपोहे मस्त असे साखरेच्या पाकामध्ये भिजले जातील. इथे जर साखरेचा पाक थोडासा गार झाला असेल तर तुम्ही पुन्हा गॅसवरती तो थोडासा कोमट करू शकता. दोन्हीही बाजूने अशा पद्धतीने डिप करून आपल्याला हे मालपोहे मस्त असे शुगर सिरपमध्ये बुडवून घ्यायचेत. आता साधारणतः 10 मिनिटं हे मालपोहे असे साखरेच्या पाकामध्ये ठेवून द्यायचे. तोपर्यंत आता आपण बाकीचे मालपोहे फ्राय करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता मस्त गुलाबजाम सारखे डरडरीत असे फुललेत ते साखरेच्या पाकामध्ये, अगदी लुसलुशीत बनतात साखरेच्या पाकामध्ये टाकल्यावरती मालपोहे. इथे फ्रीज मधून आपण रबडी सुद्धा काढलेली आहे, अगदी मस्त झालेली आहे ती सुद्धा. आता ह्याचं प्लेटिंग करताना सगळ्यात पहिल्यांदा प्लेटमध्ये आपण रबडी टाकलेली आहे थोडीशी, त्यानंतर हे मालपोहे साखरेच्या पाकातून असे काढायचे. थोडासा पाक तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पिळून घेऊ शकता. ज्यांना खूप जास्त गोड आवडतं त्यांनी अशा पद्धतीने पिळले नाही तरी चालतील. साधारणतः 10 मिनिटं आपण हे मालपोहे साखरेच्या पाकात ठेवलेले आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी साखर मुरलेली गेलेली आहे, त्यात अगदी छान असा पाक मुरलाय. मस्त मऊ लुसलुशीत झालेत मालपोहे. वरून अगदी भरभरून अशी रबडी टाकायची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावरती ड्रायफ्रुट्स वगैरे सुद्धा अगदी भरभरून टाकू शकता. खूप अप्रतिम लागतात हे मालपोहे खायला. तुम्ही जर अजूनपर्यंत कधी ही रेसिपी घरी बनवली नसेल तर डेफिनेटली ही रेसिपी घरी एकदा बनवा.
एक कप मैद्यामध्ये आपण अगदी भरपूर असे मालपोहे बनवू शकतो. घरी जर पाहुणे राहुणे जरी आले त्यावेळी तुम्ही जरी ही स्वीट डिश बनवली तरी अगदी पाहुणे आवडीने खातील. रबडी मालपुआ खायला खरंच खूप भारी लागतो. दिसायला जितका अमेझिंग दिसतोय ना, खायला त्यापेक्षा भारी लागतो असं म्हणेन मी. नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.